मराठा आरक्षणासाठी मोठा लढा उभारणाऱ्या मनोज जरांगे पाटलांचं राहाता तालुक्यातील राजुरीमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं. संगमनेर येथील जनसमुदायाला संबोधन करून श्रीरामपूरच्या दिशेने आगेकूच करताना मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा राहाता तालुक्यातल्या राजुरी, ममदापूर, बाबळेश्वर आणि कोल्हार येथील मराठा समाज बांधवांच्या वतीनं राजुरी येथे भव्य स्वागत आणि सत्कार करण्यात आला. जेसीबीच्या सहाय्यानं यावेळी जरांगे पाटलांवर पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी गावातील शहीद जवान विष्णुपंत गोरे यांच्या स्मारकाला जरांगे पाटलांच्या वतीनं पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. हे कोणी एवढं कवर आता मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी भूमिका घेऊन जरांगे पाटील संपूर्ण महाराष्ट्रभर जनसमुदायाला संबोधित करीत आहेत तर लवकरच आपल्या लढ्याला यश येणार आहे असं आश्वासन देखील उपस्थित मराठा समाज बांधवांना जरांगे पाटलांनी दिलंय. याप्रसंगी राजुरी गावचे सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, सोसायटीचे पदाधिकारी आणि राजुरी गावातील समाज बांधव अगत्यानं उपस्थित होते तर विविध मान्यवरांच्या हस्ते जरांगे पाटलांचा यावेळी सत्कार देखील करण्यात आलाय. एसएन मीडियासाठी प्रतिनिधी युनुस इनामदार, राहाता.